भाजपचे खासदार नाना पटोले यांनी आपला राजीनामा दिलेला आहे. नाना पटोले यांनी खासदारकी सोडलेली एक महत्त्वाची बातमी या क्षणाची. मोदी सरकारच्या कृषी धोरणावर नाना पटोले नाराज होते. नाराज पटोले काही वेळामध्ये दिल्लीत एक पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याचं विस्तृत कारण आपल्या पुढे येईल. मात्र नाना पटोले यांनी खासदारकी सोडल्याची ही महत्त्वाची बातमी राजकीय क्षेत्रातून. आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे दिल्लीतले प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या बरोबर आहेत. रामराजे, नाराज नाना पटोलेंनी आता अखेर आपल्या पदाचा खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे असं कळतंय, काय नेमकं झालंय? बिल्कुल, नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्याचं आपल्याला स्पष्ट झालेला आहे. आणि हा राजीनामा जो आहे तो लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे राजीनामा दिलेला आहे. लोकसभेचं सदस्यत्व पदाचा राजीनामा देण्यात आलेला आहे कारण बीजेपी भाजप या निवडणूक चिन्हावरच नाना पटोले हे निवडून आले होते आणि त्यामुळं त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. मात्र आता खासदारकीचा राजीनामा त्यांनी सुपूर्द केलेला आहे आणि मागील काही दिवसापासून आपल्याला माहित आहे की वारंवार कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे नाना पटोले हे नाराज दिसत होते आणि ते वारंवार बीजेपीच्या नेतृत्वावर सुद्धा त्यांनी आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या संपर्कात आहेत, मात्र त्यांचा कनेक्ट तुटलाय. मोदी सरकारच्या धोरणावर नेहमीच नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसांपासून हल्ला चढवलेला होता आणि त्याचप्रमाणे अगदी 2 दिवसांपर्यंत सुरू असलेलं यशवंत सिन्हा यांचं भाजप सरकारच्या धोरणांविरोधातलं जे आंदोलन होतं अकोल्यामध्ये सुरू, त्यामध्ये सुद्धा नाना पटोले सहभागी झालेले होते. अखेर आज नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि दिल्लीमध्ये काही वेळात ते पत्रकार परिषद घेतील आणि त्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडतील आणि त्यानंतर आपल्याला कळेल विस्तृत कारण नेमकं काय आहे नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचं. मात्र या क्षणाची महत्त्वाची घडामोड कळतीय, ती म्हणजे भाजपचे खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे. भाजपनं वेगवेगळ्या मुद्द्यांवर ज्या आपल्या भूमिका मांडल्या त्या भूमिकांविरोधातच नेहमी नाना पटोले बोलत गेले आणि त्यामुळे आता नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे. शेतकरी विरोधात भाजपची भूमिका आहे असंही नाना पटोले म्हटले होते. शेतकरी विरोधातले सगळं धोरणं आखतायत असंही नाना पटोले यांचा आरोप होता आणि वारंवार याबाबतची नाराजी त्यांनी व्यक्त करून दाखवलेली होती. अखेर नाना पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे. यापुढे नाना पटोले यांची नेमकी भूमिका काय असणार आहे हे त्यांच्या पत्रकार परिषदेत कळेल. मात्र मोदी सरकारच्या कृषी धोरणांवर नाना पटोले नाराज होते आणि त्यांनी ही त्यांची नाराजी वेळोवेळी उघडही करून दाखवली होती. भाजपचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे सध्या आपल्या बरोबर आहेत. विनयजी, नाना पटोलेंनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्याचं कळतंय, आत्ता सुमित्रा महाजन यांच्याकडे राजीनामा सोपवल्याचं कळतंय, काय आणखी माहिती कळते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याचा काय नेमका परिणाम दिसून येईल? परिणाम काही सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांचा राजीनामा त्यांनी दिलाच आहे तर नॅचरली हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे आणि पक्षाच्या ध्येय धोरणांना अनुसरून ते काम करत राहतील अशी आमची अपेक्षा होती. त्यांनी राजीनामा का दिला याची कारण माहिती नसल्यामुळे त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणं कठीण आहे. परंतु मी असं मानतो की त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असला तरी देखील ते पक्षाच्या ध्येय धोरणांना अनुसरून काम करत राहतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. विनयजी, एकंदरीतच गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघत होतो नाना पटोले ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया देत होते किंवा कृषी धोरणांवर वारंवार ते नाराजी व्यक्त करत होते, मोदींच्या कार्यपद्धतीवर सुद्धा त्यांनी आरोप केले होते, नाराजी दाखवली होती, तर ही सगळी कारणं असावीत का? याविषयी पक्षानं काही दखल घेतली होती का? आपण मन वळवण्याचा काही प्रयत्न करणार का? माझ्या मते पक्षामध्ये सगळ्या प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध असतात आणि पक्षाचे जे आमचे वरिष्ठ नेते आहेत प्रदेशातले केंद्रातले ते या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन बातचीतही करत असतात. आता या उपर एखाद्याचं समाधान झालं नाही तर त्याला आपण काही करू नये. ठीक आहे, धन्यवाद. आपली भूमिका कळली. विनय सहस्त्रबुद्धे आपल्या बरोबर होते आणि सध्या आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या बरोबर संपर्कात आहेत दिल्लीहून. रामराजे, नाना पटोलेंनी खासदारकीचा राजीनामा दिलाय, कारण काही सांगितली आहेत का त्यांनी? आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या नाना पटोले स्वतः आपल्या बरोबर आहेत. पटोले सर, आपण राजीनामा दिलाय खासदारकीचा, काय नेमके कारण आहेत?
बिल्कुल राजीनामा दिलेला आहे आणि आता कारणाची त्याची स्पष्टता केली जाणार आहे. आणि आता थोड्या वेळापूर्वी सुमित्रा महाजन यांच्याकडे जाऊन नाना पटोले यांनी राजीनामा दिलेला आहे. जे काही वारंवार प्रश्न निर्माण होते शेतकऱ्यांच्या विषयी आणि त्याचबरोबर इतर प्रश्नावर पण निर्माण झाले होते, तर त्या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली होती त्यांनी. आणि राजीनामा दिलेला मी 2 वाजता त्याच्यावरच स्पष्टीकरण देतो आहे आणि 2 वाजता प्रेस घेतो. जरूर आम्ही त्या प्रेस कॉन्फरन्सला हजर राहूच, मात्र ही महत्वाची बातमी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आहे पटोले सर, त्याच्यामुळे आपले काय नेमकं कारण आहे हे कळायला पाहिजे आता. बिल्कुल नाना पटोले यांनी स्पष्ट केलेलं आहे की राजीनामा दिलेला आहे, मात्र ते 2 वाजता पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहेत की राजीनामा का दिलेला आहे. आणि त्यामुळं एक वारंवार जे शेतकऱ्यांच्या संदर्भातचे प्रश्न होते, त्याचबरोबर ओबीसी एससी आणि एसटी या संदर्भामध्ये जे प्रश्न होते, तर त्या प्रश्नावरून वारंवार पंतप्रधान मोदी असेल, त्याचबरोबर मुख्यमंत्री असेल देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाना पटोले यांनी आरोप सुद्धा केले होते. आणि त्याचबरोबर देखील काही चायनीज औषधाची जी फवारणी झाली होती त्यामध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तेव्हा सुद्धा वारंवार नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. आणि त्यानुसार कुठेतरी नाराजी मनामध्ये होती आणि हा राजीनामा दिलेला आहे त्या नाराजीमधून. मात्र आता सर्वात महत्वाचं म्हणजे की राजीनामा तर दिलेला आहे, परंतु आता मार्ग पुढचा कोणता असणार आहे. त्यांच्यासमोर अनेक मार्ग पुढे आले होते, एक काँग्रेसचा पण पर्याय त्यांच्यासमोर खुला आहे आणि त्याचबरोबर इतर संघटनांची मोठ बांधून एक नवीन पार्टी निर्माण करण्याचा सुद्धा पर्याय खुला आहे. तर त्यामुळे आपल्याला आता त्याची पुढची दिशा जी आहे ती 2 वाजता कळेल. अगदी राम, 2 वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आपली भूमिका ते सांगतील आपल्याला आणि पुढचे नेमके मार्ग काय असतील. मात्र नाना पटोलेंची जी नाराजी आहे ती मोदींवर आहे की फडणवीस सरकारवर आहे का दोघांवरही आहे? बिल्कुल ही नाराजी दोघांवरही आहे, एकंदरीतच भाजप सरकारवर ही नाराजी आहे. एकदा बैठक झाली होती मोदी यांच्याकडे, तर त्यावेळेस ओबीसीच्या मंत्रालयात ओबीसी मंत्रालय केंद्रामध्ये असावं असा सवाल नाना पटोले यांनी विचारला होता. तेव्हा नाना पटोले आणि नरेंद्र मोदी याच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतर वारंवार महाराष्ट्रातले जे प्रश्न होते ते प्रश्न कुठेतरी पूर्ण होत नव्हते. शेतकऱ्यांच्या समस्या असतील, ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल, एससी आणि एसटी यांच्यावरील दलित आणि आदिवासीवरील अत्याचार असतील, अट्रॉसिटीच्या कायदा संदर्भात असतील, तर हे अनेक वेगवेगळे प्रश्न समोर आले होते. मध्यंतरी जे काही रसायनं वापरण्यात येत होती, औषधं जी वापरण्यात येत होती, तर ती औषधं सुद्धा त्यामुळं शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता, फवारणीनं मृत्यू झाला होता, हा सुद्धा मुद्दा उचलण्यात आला होता. आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफी पूर्ण कर्जमाफी करण्यात यावी हा सुद्धा नाना पटोले यांनी मुद्दा उचलला होता. आणि त्यावरूनच आता त्याची परिणिती म्हणजेच आता राजीनामा त्यांनी दिलेला आहे. खरं एकंदरीतच भाजप सरकारच्या पूर्ण कार्यपद्धतीवरच नाना पटोले गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची नाराजी उघड उघडही दाखवत होते आणि अखेर आज त्यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिलाय. धन्यवाद राम दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. 2 वाजता नाना पटोले पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका ते मांडणार आहेत.